दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची शेती केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दिंडोरी पोलिसांनी सदर सीमांवर कारवाई करत 8 लाखांची अफूची झाडे जप्त केली आहे. दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा येथे अफूची शेती असल्याची गुप्त बातमी दिंडोरी पोलिसांना समजताच रविवारी दिंडोरी पोलिसांनी ठेपणपाडा शिवारातील शेत गट नंबर 22 मध्ये विनापरवाना बेकायदास्पदाच्या फायद्यासाठी अफू या अंमली पदार्थाच्या झाडाची लागवड केलेली मिळवणारे सदर शेतातील सर्व अफू दिंडोरी पोलिसांनी जप्त केली. यावेळी पांढऱ्या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये वेगवेगळ्या वजनाच्या 43 गोण्या हिरवे अफूची झाडे मुळासकट भरण्यात आले. 803 किलो वजनाची 8 लाख किमतीच्या अफू दिंडोरी पोलिसांनी जप्त करून पोलीस बाळकृष्ण पजई यांच्या फिर्यादीवरून अंमली व औषधी द्रव्य मनोव्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन 1985 कलम 18 प्रमाणे शेतमालक कांतीलाल उर्फ रामचंद्र गोविंद ठेपणे राहणार ठेपणपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दीपक लालसिंग महाले मूळ राहणार दुसाने बडसाने तालुका साकी जिल्हा धुळे तसेच मोहन वामन दळवी राहणार ठेपणपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे पोलीस बाळकृष्ण पजई SP धुमाळ आदी दिंडोरी पोलीस करीत आहेत. यांच्यासाठी प्रतिनिधी अमोल जाधव दिंडोरी.